निपाणी येथे हिंदुत्ववादी संघटनांतर्फे वसू भारत सण साजरा करण्यात आला. कार्यक्रमानिमित्त गोमातेचे पूजन करण्यात आले. निपाणी येथे हिंदुत्ववादी संघटनांतर्फे वसू भारत सण साजरा करण्यात आला. कार्यक्रमामध्ये बेंद्रे व पारळे यांच्या हस्ते गोमातेचे पूजन करण्यात आले. अश्विन कृष्ण द्वादशीला म्हणजेच गोवत्स द्वादशीला वसू भारत सण साजरा करण्यात येतो. या दिवशी गोमातेचे पूजन करण्यात येते. घरामध्ये लक्ष्मीचे आगमन होण्याच्या उद्देशाने या दिवशी पूजन करण्याची प्रथा रूढ आहे. गायीचे पूजन भारतीय संस्कृतीमध्ये महत्त्वपूर्ण असल्याने या सणाला तितकेच जादा महत्त्व आहे. उदय यर्नाळकर व राजू कोपार्डे यांनी वसू भारत सणाविषयी माहिती दिली. वसू याचा अर्थ घर असा होतो आणि या दिवसापासून दिवाळीची पहिली सुरुवात आणि आपल्याला धनसंपत्ती सगळी मिळावी म्हणून आपण गायीच्या पूजनानं या दिवाळीची सुरुवात करतो. तर गायीच्या पोटामध्ये गायीच्या शरीरामध्ये 33 कोटी देवांचा निवास आहे असं आपण म्हणतो. म्हणजे एखाद्या गायीची पूजा केली की 33 कोटी देवांची पूजा केल्यासारखं आहे. आणि ह्या दिवशी या गुरुद्वादशीला या वसू भारतच्या दिवशी या गायीच्या पूजेचं फार महत्त्व आहे. गायी करून परतायच्या वेळेला म्हणजे संध्याकाळच्या वेळेला या गायीच्या पूजनाचं फार महत्त्व आहे. त्यामुळं ती पायधूळ घेऊन आपल्या घरी यावी हा त्यामध्ये उद्देश आहे. म्हणून या दिवशी गायीचं महत्त्व आहे. आणि गायीचं महत्त्व आता सध्याच्या युगात तरुण मुलांना किंवा आपल्या आई वडिलांना देखील अजून माहीत नाही. त्याचं कारण म्हणजे आपल्यापर्यंत आलेली शिक्षण पद्धती. त्यानंतर दुसरं गायीचं महत्त्व जर जाणून घ्यायचं तर गायीचं दूध हे लहान मुलांसाठी अतिशय महत्त्वाचं आहे. गायीचं दुधापासून आपण बरेचसे पदार्थ करतो. दही असेल, तूप असेल, लोणी असेल, प्रत्येक एक एक घटकाचं वेगवेगळं महत्त्व आहे. गायीच्या दुधात व्हिटॅमिन B12 जे आईच्या दुधानंतर गायीच्या दुधातच तेवढं मिळतं. लहान मुलांसाठी व्हिटॅमिन B12 सगळ्यात महत्त्वाचं घटक आहे. त्यानंतर गायीचं गोमूत्र हे 52 प्रकारच्या विविध रोगांच्यावरती औषधी म्हणून आहे. गायीचं गोमूत्र हे रोज सकाळी जर पाण्यातून घेतलं नंतर सवय झाल्यानंतर हाय असं पुरं जरी घेतलं तरी देखील चालतं. गायीचं शेण ज्याला आपण गोमय असं म्हणतो, शेणाचं महत्त्व, गायीच्या शेणाचं वास आल्यानंतर आपल्याला मेंदूतील एक लहरी तेजस्वी होतात आणि त्यामुळे आपला चेहरा फ्रेश राहतो. गायीच्या तुपापासून आपण घोरण्यावरचा आजार कमी करतो. त्यानंतर मेंदूचे वेगवेगळे जे विकार असतात ते कमी करण्यासाठी गायीचं तूप महत्त्वाचं आहे. यावेळी रुपेश तोडकर, समेत देशपांडे, ओमकार चव्हाण, गुरुप्रसाद कागवाडे, व्यंकटेश कुलकर्णी, प्रशांत चौगुले, चेतन नांदणेकर यांच्यासह नागरिक उपस्थित होते.